हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण GCC TBC इंग्लिश 30 WPMचं स्पीड पॅसेज पाहणार आहोत. तर गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार 2024 होणाऱ्या टायपिंगच्या सर्व एक्झाममध्ये आपला जो स्पीड पॅसेज आहे इंग्लिश 30चा, तो 40 मार्काचा झालेला आहे. पहिले तो 20 मार्काचा होता, यावेळेस तो 40 मार्काचा आहे. आता 40 पैकी आपल्याला 16 मार्क पाहिजेल पासिंगसाठी. तर बघा कशाप्रकारे तो पॅसेज टाईप करायचा आहे आणि कशाप्रकारे आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवायचे आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर बघा, मी इकडे स्पीड पॅसेज चालू केलेला आहे. आपला इथं टायमिंग सुरू व्हायचा आहे. जसं मी याच्यावर क्लिक करील तसा तो आपला टायमिंग सुरू होईल. त्यानंतर बघा, तुमच्या फायनल एक्झाममध्ये अशाच प्रकारे येईल. त्यानंतर तुम्हाला इथे 10 सेकंदाचा टायमिंग येईल. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सुरुवात कशाप्रकारे करायची बघा. सर्वात पहिले सुरुवात जी आहे ते सुरुवातीला डॉक्युमेंटच्या इथे क्लिक करा आणि एक टॅब देऊन करायची आहे. सुरुवातीला क्लिक करा आणि एक टॅब द्या. बघा, आपला इकडे टायमिंग 7 मिनिटाचा सुरू झालेला आहे. टॅब दिल्यानंतर इथे बघा, पहिला शब्द हा कॅपिटल आहे ए, तर तो कॅपिटल शब्द जसा आहे तसाच टाईप करायचा आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे, आणि अशाच प्रकारे आपल्याला टाईप करायला जायचं आहे. आता काही मुलं बघा इथे लॉंग झाल्यानंतर बघा इथे खाली शब्द दिलेला आहे तर इथेच एंटर करतात, परंतु इथे एंटर करायचं नाही आहे. बॅक म्हणजे तिथंच राहू द्या, एक स्पेस द्या आणि कंटिन्यूमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. ॲटोमॅटिक ते खाली येणार आहे आणि ज्या ठिकाणी खाली करायचं आहे त्या ठिकाणी बघा कसं ओळखायचं, जिथून आपला पॅराग्राफ इथे संपलेला आहे याचाच अर्थ आपल्याला तिथे एक एंटर करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी एक एंटर आहे या पॅराग्राफमध्ये, बाकी कोणत्याही ठिकाणी एंटर दिलेला नाही. तर सर्व टाईप करून घेऊया आणि आपल्याला पूर्ण मार्क कसे मिळेल ते आपल्याला पाहायचं आहे. बरेच विद्यार्थी यामध्ये चुका करतात तर ते आपल्याला चुका करायच्या नाही आहे. आणि ज्या ठिकाणी कॅपिटल शब्द दिलेले आहे त्याच ठिकाणी आपल्याला कॅपिटल शब्द वापरायचे आहे आणि होतापर्यंत कोणीही बॅक बटणाचा वापर करू नका, त्याच्यामुळे तुमची स्पीड कमी होते. बघा अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आहे. चुका सगळ्यांच्याच होत असतात, परंतु चुकामध्येही चुका करू नका. जास्त स्पीडमध्ये मारण्याच्या चक्करमध्ये आपण बऱ्याच चुका करून टाकतो. तर पॅसेजची जी सुरुवात आहे थोडीशी स्लो केली तरी चालेल आणि जसा आपला हात बसेल त्या पद्धतीने आपण नंतर स्पीड वाढवू शकतो. एक दोन वेळी तरी आपल्याला थोडंसं नॉर्मलमध्ये टाईप करून घ्यायचे आहे, इतक्याही नॉर्मलमध्ये नाही. बघा, इथं फुल पॅसेज झालेला आहे माझा. मी एक एंटर करतो या ठिकाणी, त्यानंतर दुसऱ्या पॅराग्राफची सुरुवात इथे आपल्याला टॅब देऊन करायचं आहे. तर एक टॅब द्या आणि पुन्हा आपला दुसरा पॅराग्राफ टाईप करून घ्यायचा आहे. जिथं फुल स्टॉप आहे जिथं कॅपिटल तिथं कॅपिटल द्या.
बघा अशा प्रकारे माझा पूर्ण पॅसेज झालेला आहे, आणि जे जेवढ्या काही आपल्या चुका वगैरे जर झाल्या असतील तर बघा आपण इथे 1 मिनिट 1.5 मिनिट आहे, आणि तेवढ्याही मिनिटातने आपण सर्व चुका दुरुस्त करू शकतो। तर तुम्ही चुका दुरुस्त केल्या तर त्याचे मार्क वगैरे कटणार नाही आहे, तर व्यवस्थित चुका दुरुस्त करून घ्या। आणि आपल्याला पास होण्याकरिता या 40 मार्कपैकी आपल्याला 16 मार्क पाहिजे पासिंगसाठी। तर बघा चेक करून घ्या कुठे चुकलेलं आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला स्पीड पॅसेज मारायचा आहे 30 चा, आणि आपल्याला चांगले मार्क घ्यायचे आहे। तर बघा अजूनही आपल्याकडे 1 मिनिटाचा टायमिंग आहे, काही चुकलं वगैरे जर असेल तर शेवटी आपण दुरुस्त करू शकतो। जिथं कॅपिटल आहे तिथं कॅपिटल घ्या, जिथं स्मॉल आहे तिथं स्मॉल घ्यायचं आहे, आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहे स्पीडमध्ये। तर तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे आपण टाईप केलेलं आहे स्पीड पॅसेज, तर याला सिलेक्शन करून कोणत्याही प्रकारे जस्टिफाय वगैरे करायचं नाही, कोणत्याही प्रकारचे याला काही फॉर्मॅटिंग वगैरे करायचं नाही, हा फक्त आपल्याला टाईप करा। मेन म्हणजे ज्या ठिकाणी कॅपिटल आहे त्या ठिकाणी कॅपिटल शब्द द्या, ज्या ठिकाणी टॅब आहे त्या ठिकाणी टॅब द्यायचा आहे, अदरवाईज याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस वगैरे करायचं नाही आहे। तर आता पाहूया आपण, आपला टायमिंग इथं झालेला आहे, ॲटोमॅटिक ते सबमिट होणार आहे, सबमिट होऊ द्या आणि बघूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे। तर बघा आपल्याला 40 पैकी 33 मार्क मिळालेले आहे आणि आपण रिझल्ट पास झालेला आहोत। तर बघा आपला हा शब्द चुकलेला होता, ज्या ज्या ठिकाणी चुकलेले होते मला इथे शो झालेले नाही, तर तुम्ही तिथे चेक करू शकता। तर बघा माझ्या अशा चुका झालेल्या आहे यामध्ये। तर बघा अशा प्रकारे आपल्याला पास व्हायचं आहे 30 मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तर बाय।